स्वागत आहे। सो आता वाजले संध्याकाळचे 7 आणि हे बघा रू मस्त गाडी चालवते आणि हा इकडे उड्या मारतोय खेळतोय म्हणजे हा बघा आमचा मामा आणि हा रू आणि ही बघा मामी काम करते। सो मामी मला बोलली तू व्लॉग स्टार्ट कर मी नंतर येईन। सो आता मेगा मौशी सर आणि मामा आणि ही निधी मेगा मावशीची मुलगी। मी लोणच्याची तयारी करायला घेतली आहे। हे बघा सगळे आंबे पसरवायला घेतले आहेत। पण तुम्ही मोठे मोठे कापले तुम्हाला नाही वाटत? पेंड्यामध्ये ते कसे बनतात हे बघा आंबे बघा बघा मेगा मावशी ही बघा हे बघा हे दोघ जस्ट आंघोळ करून आलेत। हे बघा हे दोघ जस्ट आंघोळ करून आलेत आणि माई मावशी त्यांच्या अंगावर पावडर टाकते कुलिंग पावडर। सो हा नायसिल टाकते आणि हा बॉक्स बघा किती मोठा आहे। इथे सगळेजण गार्डनमधनं आल्यावर फ्रेश होऊन कार्टून बघायला बसले आहेत। तुम्ही बघू शकता कार्टून बघण्यात किंवा मोबाईलमध्ये एखादं गेम सॉन्ग बघण्यावर बघतानाच तेवढी शांत असतात एका ठिकाणी बसून राहतात। फार गोंगाट करत होते म्हणून आम्ही त्यांना कार्टून लावून दिले। तुम्ही बघू शकता कार्टून बघतानाची त्यांची पोझिशन। आईस्क्रीमची पार्टी चालू आहे पण आईस्क्रीम खूप थंड आहे म्हणून थोडा वेळ थांबलो आहे आम्ही। हां हे बघ ते मामा बसले आहे आईस्क्रीम कापायला। या म्हणजे आईस्क्रीम खायला नेहमीच्या रुटीनप्रमाणे जेवण आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मामा अँड बाचे कंपनी सगळेजण ब्रश करायला एकाच ठिकाणी जमा झाले। तुम्ही बघू शकता इथे चालू आहे ब्रश टाईम। आता व्हिडिओ थोडा मी स्लो पोझिशनमध्ये काढल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ असा बघायला मिळतो। आता मात्र आमचे दोन मेंबर दात घासायला कंटाळ असणारे सगळ्यात मोठे मेंबर तुम्हाला गायब दिसतात। चला मग बघूया आपण हे मेंबर काय करतात ते। हे बघा आमचे दोन मेंबर दात घासायला यांचा खूप कंटाळ येतो। हे दोघंही गोल्डीवर खेळत आहेत। रोमन आहे बेटा इथे आमची झोपायची तयारी चालू आहे। इथून असं बिछाना टाकलंय आम्ही झोपली ती। चलो ए चला ब्रश करा सगळ्यांनी चला लवकर। रुईशला ब्रश करण्यासाठी किती मेंबर जमा झाले बघा। दरवेळी त्याला ब्रश घालताना करताना आम्हाला एवढा खटाटोप करावा लागतो। ब्रश करण्याचा त्याला खूपच कंटाळ येतो। गुणाकार आता आम्ही सगळे मिळून तिला ब्रश करायला घेतोय। चला गुड नाईट बोला सगळ्यांनी मंडळी।